हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। महादेव जानकर बारामतीमधून लढण्याच्या चर्चा, अजितदादांच्या विरोधात स्थानिक गटबाजी थांबवण्यासाठी जानकर लढण्याची चर्चा। अजित पवार गटाची उद्या पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक, सर्व मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार। बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर उद्याच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध, नेतृत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, शहाजी बापू पाटील यांनी खास शैलीमध्ये ठणकावलं। ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक, पवार ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार, 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर होणार, खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितने मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिला, राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या येणार, खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम, 28 मार्चला अजित पवार गटाची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। शिवतारांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा, महायुतीमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक। सभा आणि कार्यक्रमांना जाऊ नका म्हणून लोकांना धमकी दिली जाते, इंदापूरमध्ये शर्मिला पवारांचा अजित पवार गटावर आरोप, शर्मिला पवारांकडून इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार। पुण्यामध्ये सर्वपक्षीय होळीचं आयोजन, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर यांची हजेरी, तर तरुणांकडून डीजेच्या तालावर रंगांची उधळ। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत, संध्याकाळी 7:30 बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।